पुढची बातमी पाहूयात. मवियामधील तीनही पक्षांकडून विधानसभेसाठी आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसकडून 288 जागांवर तयारी सुरू असल्याची माहिती आहे. अद्याप मतदारसंघ ठरले नसल्यानं सर्व जागांवर तयारी सुरू असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही सुद्धा 288 मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना, यासाठी की कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचं. अशा वेळेला तीनही पक्षांनी आणि मित्रपक्षांची 288 मतदारसंघात तयारी हवी. संघटनात्मक काम असलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे. जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुटतील मेरिटच्या आधारावर त्या त्याप्रमाणे आमचं ते अलायन्स होणार आहे. त्यामुळे तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही. आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.